गेले काही दिवस बाजारात जे काही सध्या सुरू आहे त्याच्यावरनं आजच्या दिनाची आठवण आणि स्वप्न बघणाऱ्यांना थोडासा धक्का बसेल। त्याची सुरुवात झाली चीनमध्ये। गेल्या आठवड्यामध्ये चीनने एकतर्फी आपल्या करन्सीची किंमत कमी केली, अवमूल्यन केलं आपल्या युआनचं। तिथपासनं बाजाराला जी एक गळती लागलेली आहे त्याचा उच्चांक आज बघायला मिळाला। जवळपास 1000 अंशाने सेन्सेक्स गडगडला। आजचं ताजं महत्त्वाचं कारण म्हणजे चीनची बाजारपेठ 8% घसरली, त्याचा परिणाम म्हणून जगात सगळीकडेच एकंदर बाजारपेठा गडगडायला सुरुवात झाली, त्याचा परिणाम आपल्यावरती झाला। पण आपल्यासाठी त्याच्याबरोबरीनं दुहेरी दुर्दैवाची बाब म्हणजे रुपयाही मोठ्या प्रमाणावर घसरला। गेल्या 10 दिवसांमध्ये रुपयामध्ये जवळपास 3 रुपयाचं अवमूल्यन झालेलं आहे डॉलरच्या तुलनेमध्ये। 67 रुपयाच्या आसपास डॉलरची किंमत आपल्याकडे गेलेली आहे। त्यामुळे एका अर्थाने हे आपल्यासाठी दुहेरी संकट आहे, आणि त्या संकटाला दुहेरी संकटाला तिसरा पदर जोडला जातोय तो आपली निर्यात कमी झालेली असल्यामुळे। अशा वेळेला जर निर्यात जास्त असती तर रुपयाची जी किंमत घसरलेली आहे त्याचा एक थोडासा आपल्याला चांगला फायदा झाला असता। पण रुपयाची घसरलेली किंमत, घसरलेली बाजारपेठ आणि एकंदरच अर्थव्यवस्थेतला औदासीन्य त्याच्यामुळे थोडीशी अवकळा आपल्या अर्थव्यवस्थेवर निर्माण झाली असं म्हणायला हवं। त्यामुळे हे जे संकट आहे या संकटाचा मुकाबला करण्यासाठी खरं म्हणजे निर्यात असणं हा एक तर भाग होताच, पण त्याच्याबरोबरीने अतिशय सुवर्ण संधी या क्षणाला भारताला आहे ती म्हणजे तेलाची किंमत कधी नव्हे ते इतकी प्रचंड घसरलेली आहे। खनिज तेल जवळपास 44-45 बॅरल डॉलरच्या प्रति बॅरलच्या आसपास बाजारपेठेमध्ये आहे। अशा वेळेला जर रुपया जर मजबूत असता तर मोठ्या प्रमाणावरती तेल खरेदी करता आपल्याला आलं असतं आणि एकंदरच तेलाची किंमत आणि तेलावर आधारित अर्थव्यवस्था त्याला मोठा फायदा झाला असता। परंतु तेलाची घसरण होत असताना रुपया मात्र स्वस्त होत जाणं हे मला असं वाटतं की आपल्यासाठी अतिशय दुर्दैवी आहे। आणि या दुर्दैवाची किनार बघायची असेल तर फिकी, फेडरेशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनेने जो एक पाहणी अहवाल केलाय त्या अहवालात आज बघायला मिळतील। जवळपास 250 उद्योगपतींना त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी विचारलं। सगळ्यांचा एकंदर जो एक अंदाज आहे भारतीय अर्थव्यवस्थेविषयीचा त्यातनं दिसतंय ते हे की त्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास उडत चाललेला आहे। त्याला बिझनेस कॉन्फिडन्स इंडेक्स असं म्हणतात। व्यवसायावरती आत्मविश्वास दर्शवणारा निर्देशांक तो घसरतोय। मला असं वाटतं की चहूबाजूने हे संकट येत असताना मोदी सरकारने काही ठाम पावलं उचलावी लागतील, नाहीतर ही अवस्था मला असं वाटतं की देशाच्या अर्थव्यवस्थेला अधिकच अशक्त करून सोडेल।